त्याचे पूर्व संध्याला तीन दिवस रोटरीच्या वतीनं हा या सांस्कृतिक कामाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. रोटरी ही जवळजवळ 100 वर्षापूर्वी स्थापन झालेली संघटना असून 200 देशापेक्षा जास्त देशात ती कार्यरत आहे आणि विविध उपक्रमाखेरीज म्हणजे मेडिकल, शैक्षणिक, तुमच्या वृक्षारोपण वगैरे याच्या व्यतिरिक्तसुद्धा सांस्कृतिक क्षेत्रात रोटरी मोठं काम करते आणि या 2 वर्षामध्ये कोरोनामुळे जरी प्रोजेक्ट झाले नसले रोटरीचे तरी आम्ही करोना काळामध्ये एक मोठा प्रोजेक्ट या करोनाच्या काळ येताना जवळजवळ 1500-1600 करोना बाधित लोकांना आणि आमच्या याच्यामधलं रोटरीच्या माध्यमातून दुरुस्त करून घरी पाठवलं, त्यांना ट्रीटमेंट दिली. तुकार बारा चिकित्सेच्या व्यतिरिक्त आम्ही इथं MIDC मध्ये जे शेती अवजाराची बँक आमच्या क्लबच्या माध्यमातून राबवली जाते, 2.5 लाखाच्या वर इथं आमचे स्पेअर पार्ट आहेत की जे शेतकरी त्याचा बेनिफिट घेतात. यासारखे अनेक उपक्रम आहेत आणि हा सांस्कृतिक उपक्रमाला मी सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि या सगळ्या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि आनंद घ्यावा. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर महानगर शाखा आणि रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन या दोन्ही नगर शहरातल्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी आपल्या नगर शहरामध्ये यूथ फेस्टिवल याचं आयोजन केलं आहे 12-13-14 ऑगस्ट रोजी. या यूथ फेस्टिवलच्या अंतर्गत आपण राष्ट्रप्रेम चित्रकला स्पर्धा, राज्यस्तरीय बालिकाका करंडक एकांकिका स्पर्धा आणि ओपन माईक वक्तृत्व स्पर्धा 12-13-14 ऑगस्ट रोजी माऊली सभागृह झोपडी कॅन्टीन सावेडी इथं घेणार आहोत. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून राज्यभरातून 31 एकांकिकांची सहभाग या 3 दिवसामध्ये त्यांनी नोंदवलेला आहे. चित्रकला स्पर्धेसाठी सुद्धा साधारणपणे 300 ते 400 विद्यार्थी आणि यांची अपेक्षा आहे आणि ओपन माईक स्पर्धासुद्धा आपण या ठिकाणी घेत आहोत. या ठिकाणी ज्या 31 एकांकिका होणार आहेत या 3 दिवसामध्ये रोज 10 एकांकिका याप्रमाणे 9 ते 9 या कालावधीत माऊली सभागृहात होणार आहेत आणि या संपूर्णपणे विनामूल्य आहेत. इथे कोणालाही नगरकरांच्या नागरिक आपल्या नागरिकांना कुठलीही एंट्री फी किंवा प्रवेश फी नाही आहे, त्यामुळे सर्वांनी नगरच्या नागरिकांनी महाराष्ट्रात गाजलेल्या या चांगल्या चांगल्या एकांकिका पाहायला आवर्जून गर्दी करावी असं आवाहन आम्ही या ठिकाणी करतो. त्याचबरोबर चित्रकला स्पर्धा ही सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावरती आयोजित केली जात आहे. प्रमोदजी कांबळे, अशोकजी डोळसे, अनुराधाजी ठाकूर अशी चांगली आंतरराष्ट्रीय कीर्तीची कलाकार मंडळी या ठिकाणी परीक्षक म्हणून काम करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनी मराठी हे इंटरनॅशनल चॅनल आपल्या या स्पर्धेमध्ये चॅनल पार्टनर झाल्यामुळे त्यांच्या अनेक एक चित्रपटांचे कलाकार, सिरियलचे कलाकार या ठिकाणी येणार आहेत, उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या स्पर्धेमधून जे चांगले कलाकार आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म सोनीच्या सिरियलमध्ये कसा देता येईल याकरता त्यांची टीम काम करणार आहे. तर ही एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या नगर शहरात होतीये आणि त्याचबरोबर 14 तारखेला संध्याकाळी या तिन्ही स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ अतुल परचुरे, रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रुक्मेची जाखोटिया आणि आपल्या शहराचे आमदार संग्राम भया जगताप, त्याचबरोबर आपले सर्व जे काही सहकारी आहेत दोन्ही संस्थांचे आणि आमचे जे असोसिएट्स आहेत, स्पॉन्सर आहेत, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी नाट्य परिषद आणि रोटरीनी केलेलं आहे. मी आवाहन करतो की तिन्ही दिवस शुक्रवार, शनिवार, रविवार आहे, आपल्या शहरातल्या जास्तीत जास्त नागरिकांनी या ठिकाणी या तिन्ही स्पर्धांत सहभागी व्हावं, एकांकिका स्पर्धांना पाहावं, चांगली नाटकं पाहावी आणि आपल्या शहराच्या वतीने हा जो एक स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एक जी आपण भेट दिली आहे शहराला, याचा जास्तीत जास्त लाभ सर्वांनी घ्यावा.